नमस्कार. कथासागरच्या 64व्या भागामध्ये आपण जातो आहोत. गेल्या भागामध्ये मी तुम्हाला काही गृहपाठ दिला होता आणि त्याच्यात तुम्हाला सांगितलं होतं की गरुड आणखीन कोंबडी त्याच्या संदर्भात तुम्ही माहिती मिळवून ठेवा, कारण आजची गोष्ट ही त्यांच्यावरच आधारित आहे. गोष्टीकडे जाण्याच्या पूर्वी कविता आज आपण बघणार आहोत आणि आजच्या कवितेचं नाव आहे बागुलबुवा. बागुलबुवा बागुलबुवा मला वाटते सगळ्यांना परिचयाचं आहे, नाही का? कारण बागुलबुवा आई आपल्याला लहानपणी भीती घालते. अंधार दिसला की जाऊ नको, बागुलबुवा तिथे पुन बसलाय. किंवा काही वेळेला तुम्ही काही खोड्या करायला लागलात, आणखीन काही करायला लागलं, काय बघा बागुलबुवा येईल असं सांगते आणि बागुलबुवाला सगळेजण घाबरतात. तर त्याच्यावर आधारित हा बागुलबुवा खरा की काल्पनिक माहिती नाही, पण बागुलबुवावर आनंद भाव यांनी केलेली ही कविता आहे. खूप छान आहे, तुम्हाला आवडेल. बागुलबुवा आणि चांगुलबुवा. बागुलबुवा आणि चांगुलबुवा. बागुलबुवा टपून असतो जंगलातल्या वाटांवरती. जंगलातल्या वाटावर जंगलामध्ये गेला की तिथे तो टपून बसलेला असतो. तो दिसल्यावर काय काय होतं बघा. आता तो दिसल्यावर सगळे ज्यांना कोणाला दिसतो तो भीती घाबरतात, डरती, टर टर करती, भीतीने कापायला लागतात बागुलबुवा दिसल्याबरोबर. बुवा दिसता माणूस काणूस, बागुलबुवा दिसता दिसता माणूस काणूस. कोणी कोणताही प्राणी आपल्या जागी थिजून जातो, हातपाय हलवत नाही, तोंड नाही, काही नाही, एकदम पुतळा, जसा तुम्ही स्टॅच्यू करतात तसा स्टॅच्यू होऊन जातो. बंदुकीतली गोळीसुद्धा अहो भयानं मऊमऊ होते, अगदी लोण्यासारखी मऊसूत होते. मला असं वाटतं तुम्ही माहिती आहे की बंदुकीची गोळी लागली की माणूस मरतो. पोलीस शूटआउट करतात, सैनिक शूटआउट करतात, सैनिकांना एकच गोळी लागली तरी मस्तकात गेली की ती माणसाचा वेध घेते. एवढंच नव्हे तर आत्ता TV आपण बरेच वेळेला बघतो की अशा ज्या गोळ्या एखाद्या भिंतीत घुसल्या तर त्या भिंतीमध्ये सुद्धा त्याला भोक पाडायची. स्ट्रॉंग असते ना ती, पण त्याला स्ट्रॉंग एवढी माऊ. पण मात्र इथे मात्र काय होतं, तू बंदुकीतली गोळीसुद्धा अहो भयाने मऊमऊ होते, मऊसूत होऊन जाते. मऊसूत पोळी, मऊसूत साय, लोणी तशी होऊन जाते. गेंडा लगेच फिरतो उलटा, सगळ्यात मोठा आहे ना, ताकदवान वजनदार प्राणी. तो पण चालतोय जंगलामध्ये एकदम रुबाबात. बागुलबुवा दिसला की फिरतो उलटा. हत्ती पण असा असता महाकाय प्राणी. हत्ती धुळीत लोळण घेतो. आणि केस अस्वलाचे ताठरती. अस्वलाचे केस एकदम ताठ होतात, इतका तो घाबरतो, ताठ होऊन जातात. आणि वाघ चक्क जागच्या जागी मुततो. असं होतं सगळं, गेंडा, हत्ती, असं सगळं होऊन जातं. बागुलबुवालाही असते भीती, मात्र असा सगळ्यांना बागुलबुवा घाबरवणारा, त्यालाही असते भीती. ही कोणाची भीती असते? तर भीती असते चांगुलबुवाची. भीती असते चांगुलबुवाची. चांगुलबुवा दिसता होते छुट्टी बागुलबुवाची. म्हणजे छुट्टी होऊन जाते, माहिती आहे तुम्हाला हा शब्द, अगदी माहिती आहे. छुट्टी झाली त्याची आपण म्हणतो, पळून जातो तो. आता तुम्हाला गृहपाठ काय आहे बघा. आपण अनेक वेळेला TV वृत्तपत्रामध्ये आई वडील बघताना बोलताना तुम्हाला हा असं भाग गेलेला आहे. हे जसे बागुलबुवा जगामध्ये असतात, आपल्या अवतीभोवती वावरत असतात, मग कधी माणसाच्या रूपात असतील, कधी आणखीन कोणत्या रूपात असतील, तसं हे चांगुलबुवासुद्धा वावरत असतात. आणि चांगुलबुवा दिसता म्हणजे अगदी साधी गोष्ट आहे बघा. आत्ता इथे कोणतंही आपण राजकारण नाही आणायचं आहे, पण मागे ड्रग म्हणजे जे हे केले जात होते लोकांना, ड्रग्स पागळल्या प्रकरणी बोलवलं जात होतं चौकशीला, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल की मोठमोठ्या नट्या तोंड छापवत होत्या. किंवा आत्ता तुम्हाला दाखवलं असेल की काही राजकीय पुढाऱ्यांना जेव्हा पकडलं, ED नोटीस आली, तेव्हा चक्क त्यांनी विचारू नये कोणी म्हणून पळत सुटले. कारण चांगलं आणि वाईट ह्याचा हा संघर्ष जगात चाललेला असतो. एवढंच कशाला, काही वेळेला छोटे मोठे दादा आपल्या झोपटपटीतले आजूबाजूचे, किंवा खोटं काहीतरी फसवणारे, सांगणारे, पाकिटमार करणारे, धमक्या देणारे, माझी ताकद काय माहिती नाही, मी कुठपर्यंत हात पोचलेत माहिती नाही, पण त्यांना पण समजा पोलिसांचं समन्स आलं किंवा ED नोटीस आली तर मोठमोठे नेतेसुद्धा आपल्या डिफेन्सिव्हमध्ये जातात. तर चांगला आणि वाईट ही नेहमी सुरू असते. अशी एखादी गोष्ट तुम्हाला सुचती आहे का, सांगता येते का, माहिती आहे का, ते आठवायचा प्रयत्न करा. हा झाला गृहपाठ. आणखीन एक गृहपाठ तुम्हाला मी देणारच आहे, पण परत मी म्हटलं तसं की आजची जी कथा आहे ती आहे कोणाची, गरुड आणि कोंबडी यांच्यावर आधारित आहे. अगदी दोन शब्दात जर कथा सांगायची झाली तर पुढच्या वेळेला मी डिटेल कथा तुम्हाला सांगीनच सांगीन, तर एवढीच फक्त सांगता येईल. आणि त्याच्यावरूनच तुम्ही कथा तयार करायचा प्रयत्न करणार आहात, कारण आजच्या
या ह्याच्यामध्ये मला नाही वाटत आहे मी कथा पूर्णपणे रंगवून सांगू शकेन. दोन तीन वाक्यात तुम्हाला सांगते, तुम्ही प्रयत्न करा याच्यावर तुम्हाला कथा रचता येते का. शेतकऱ्याला गरुडाचं पिलू सापडतं, तो खुराड्यात तो आपल्या कोंबडी कोंबड्यांबरोबर त्याला पाळतो. थोडासा गरुड पिल्लू मोठं होतं आणि त्याला कळतं की मी कोंबडी नाही, कोंबडा नाही, मी गरुड आहे. आणि तो आकाशात भरारी घेतो आणि दृष्टीआड होतो. या तीन वाक्यांच्या सहाय्याने मला 20 ओळीमध्ये गोष्ट बनवता येते का. तुम्ही जरूर 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 प्रयत्न करा, खूप मजा येईल तुम्हाला. आणखीन मात्र गेल्यावाला आणखीन एक तुम्हाला मी गृहपाठ दिला होता की आसपास दिसणारी कोंबडा कोंबडी किंवा गरुड ऐकून तर नक्कीच सगळ्यांना माहीत आहे. सगळ्यांनी बघितला असेल प्रत्यक्षात असं नाही, तुम्ही चित्रपटामध्ये किंवा टी व्ही सिरियलमध्ये किंवा एखाद्या तुमच्या आजकाल तुमचे चॅनल्स असतात ना वेगवेगळे, त्या चॅनल्सवर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला, किंवा आणखीन कुठे माहिती शोधायचा केलात की नाही प्रयत्न, मला माहिती नाही. मी शोधली जी माहिती आहे त्याच्यातली थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करते. कोंबडा काय किंवा कोंबडी काय हे पाळीव प्राणी आहेत, ते इंडिपेंडेंटली राहू नाही शकत फारसे. दुसरी गोष्ट अशी आहे की ते शेतकरी किंवा कोणीही एखादा लहान गोरगरीब अगदी तुमच्यापैकीसुद्धा कोणीही त्यांना आपल्या घराच्या आसपास पाळू शकतात, खुराड्यात ठेवू शकतात. जे तुम्ही द्याल ते तो खातो, समाधानाने राहतो, त्याला चॉईस नसतो. बरेच वेळेला तुम्हाला माहीत आहे की धान्य पाखडलं चाळलं की ते जे आहे ते कोंबड्यांना टाकलं जातं, ते बिनदिक्कत खातात. स्वतःचं स्वतः ते छोटे मोठे किडे मकोडे खातात. दुसरी गोष्ट अशी आहे की पोल्ट्री एखाद्याचा व्यवसाय असेल कोंबडी पाळायचा, तर त्याला स्वच्छता घ्यावी लागते, वैज्ञानिक पद्धतीने पालन करावं लागतं, निगा राखावी लागते, इंजेक्शन्स वगैरे द्यावी लागतात. पण एरवी जर साधा कोंबडा कोंबडी असेल तर ती आजूबाजूला कुठेही भटकतात, मग कधी दुसऱ्याच्या बागेत शिरतील, काही वेळेला उकिरड्यावर जातील, किंवा एखाद्या ठिकाणी भांडी घासली जात आहेत आणि मग आपण जे खरकट टाकून देतो बरेच वेळेला थोडेफार अन्नाचे कण जातात, तेवढं हा खातो आणि समाधानी असतो, आनंदात राहत असतो. हा जो कोंबडा आहे त्याच्या डोक्यात तुरा असतो आणि बऱ्याच वेळेला तो भाटेची वेळ झाली की ओरडतो. आपल्याला बांग दिली असं आपण म्हणतो आणि बांग दिल्यानंतर सगळं जग जागं होतं असं म्हणतो हा त्याला कोंबडा. गरुडाची माहिती ह्याच्यापेक्षा प्रचंड प्रचंड मोठी आणि वेगळी आहे बरं का. याला किंग ऑफ द बर्ड्स असं म्हणतात, म्हणजे पक्ष्यांचा राजा असं म्हणतात. फक्त भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप किंवा निनराळे मलेशियासारखे जे देश आहेत त्या देशामध्ये सुद्धा गरुडाला भरपूर 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 मान दिला जातो. कारण ह्याच्याशी तुलना होणारा म्हणजे आपापल्या परीने प्रत्येक मोर आपापल्या परीने वेगळा आहे, परंतु हा जो आहे हा खूप वेगळ्या प्रकारचा प्राणी आहे. कारण हा प्रतीक आहे, कसलं प्रतीक आहे तर सूर्याचं प्रतीक आहे, तेज प्रकाश ताकद दीर्घायुष्य अभिमान स्फूर्ती वेग वैभव शौर्य साहस या सगळ्याचं हे प्रतीक आहे. तो वाहन आहे. कोणाचं वाहन आहे? विष्णूचं वाहन आहे. तुम्हाला एक आरती आठवत असेल गणपतीच्या वेळेला आपण बरेच वेळा म्हणतो येई गे विठ्ठले येई गे विठ्ठले माझे माऊली गे, आणि परत पुढे म्हणतो गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तेव्हा हे असं गरुडाचं वाहन आहे, कृष्ण त्यांनी हे वापरलेलं आहे. आणखीन असं आहे की अगदी वेदकाळापासून आपल्या रामायण महाभारतामध्ये गरुडाचे उल्लेख आढळतात. गरुड पुराण नावाचं वेगळं पुराण आहे आणि उपनिषदं जशी वेगळ्या प्रकारची आहेत तसं गरुड उपनिषदं अशा प्रकारचं उपनिषदसुद्धा ह्या गरुडावर आहे. जवळजवळ वेगवेगळ्या भागामध्ये जगातल्या गरुड 76 प्रकारचे 76 प्रकारचे गरुड आपल्याला आढळतात. आपल्या भारतामध्ये जो सगळ्यात मोठा जगामधला ज्याला आपण म्हणूया की मोस्ट प्रेस्ड अशा प्रकारचा गरुड आहे त्याला गोल्डन ईगल असं म्हणतात. आणि हिमाचल आणि हिमालयाच्या भागामध्ये अतिउंचावरच्या भागामध्ये तो राहतो आणि तिथलं बर्फ वादळ हिमवा त्या सगळ्या टक्कर देत तो तिथे राहिलेला असतो. कारण तो देवांचं वाहन असल्यामुळे त्याला माणसांच्या जवळपास तो राहत नाही, लांब लांब राहतो. काही वेळेला शेताच्या जवळपास पण माणसाला पटकन दिसणार नाही अशा प्रकारे उंचीवर तो राहतो. त्याची घरटी पण खूप उंच 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 डोंगर कपाऱ्यात असतात किंवा उंच झाडावर उंचावर बांधलेली असतात. आणि हा पूर्णपणे शिकारी प्राणी आहे, दुसऱ्यांनी दिलेल्या अन्नावर मेलेल्या प्राण्यावर हा राहत नाही, स्वतः शिकार करतो आणि खातो.
आकाराने प्रचंड मोठा, म्हणजे काही छोटे पण ईगल्स आहेत, प्रचंड मोठा आहे, प्रचंड मोठा आहे, त्याचे पंख फडफडायला लागला तो की जणू काही वेदांचे बोल त्याच्यामधून ऐकू येतात असं मानलं जातं. आकाराने मोठा, वजनाने जास्ती, त्याची चोच अणकुशीदार आणि प्रचंड ताकदवान असते, पंजे त्याचे प्रचंड ताकदवान असतात, म्हणजे असं म्हणतात की त्याची दृष्टी तर इतकी ताकदवान असते की आपल्या माणसाच्या 6 पट एवढं त्याला लांबचं दिसतो. वर कुठेतरी बसलेला असतो, आकाशातून जात असतो आणि खालती जमिनीवर किंवा पाण्यामध्ये त्याला मासा दिसला, सगळ्यात त्याचा लाडका अन्न आहे साप, सर्पवंशीय प्राणी हे त्याचे जास्ती लाडके साप नाकाला, अशा प्रकारच्या गोष्टी मला वाटते तुम्हाला पुराणात पण सापडतील. तर असं ते त्याचं वाहन आहे, ते वरून तो दिसल्याबरोबर झडप घालतो खालती, आणि झडप घालून ते आपलं जे भक्ष आहे ते पकडतो चोचीमध्ये आणि त्याच्या पायात, आणि मग तो वर उडून जातो आणि आपल्या जागी बसून तो खातो. असं म्हणतात की काही वेळेला हरणांची छोटी पाडसंसुद्धा त्यांनी पळवलेली आहेत, मग लहान मोठे ससा आणि असे छोटे छोटे पक्षी तर प्राणी तर तो सहज पळवून नेत असणार, हे तुम्हाला वेगळं सांगायला नकोच नको. एवढंच कशाला, माणसाला जे ऐकू येणार नाही ते याला ऐकू येतं, एवढं त्याचं सेन्स आवाजाचा जास्ती असतो. असं म्हणतात की कितीतरी पट, म्हणजे आपल्याला जे ऐकूचं नॉर्मली येणार नाही अशा वेव्स तो पकडतो. आणि म्हणून पूर्वी जेव्हा यज्ञ केले जायचे, यज्ञ आपण का करतो, राजसूय यज्ञ, अश्वमेध यज्ञ, तुम्ही बघितलेलं आहे पूर्वी ऋषी मुनी पर्जन्य यज्ञ, पाऊस पडावा म्हणून केलेलं यज्ञ, असे वेगवेगळा हेतू मनात ठेवून जे यज्ञ केले जातात, हे यज्ञ सुरू झाले झाले की ह्याला कळतं, त्या वेवलेंथ ज्या असतात ते त्याच्यापर्यंत पोचतात आणि महागरुड त्या यज्ञाच्या आसपास येऊन घोटाळतो. कारण यज्ञामध्ये देवाला अर्पण केलेलं जे अन्न असतं, आहुती असते, ते त्याला सगळं भावलेलं असतं. आणि असं मानलं जातं गरुडाला की आपल्या यज्ञ ज्या कारणासाठी केला आहे तो नक्की फळाला जाईल, असा पूर्वीच्या ऋषी मुनींचा विश्वास असायचा असा हा गरुड. मी तुम्हाला म्हटलं तसं की भारतामध्ये हिंदू आणि बुद्ध धर्मामध्ये तर गरुडाचं महत्त्व आहेच आहे, पण ख्रिश्चन धर्म, इतर धर्मामध्ये पण याचं महत्त्व आहे. म्हणून तर मलेशिया आणि अमेरिका ह्या दोन्ही देशामध्ये याला राष्ट्रीय, आपला जसा मोर, तसा मोरासारखा राष्ट्रीय पक्षी, मला वाटते मलेशियाचं किंवा तुम सॉरी नॉट मला तुम्हाला पटकन मिळेल की नाही पासपोर्ट मला माहिती नाही, पण अमेरिकेचा जर कोणाकडे पासपोर्ट आजूबाजूला दिसला तर बघा गरुड आहे. कारण अमेरिका देशातला सगळ्यात सामर्थ्यवान देश स्वतःला समजते, ताकदवान देश समजते, आणि म्हणून तिने गरुडाला आपला राष्ट्रीय पक्षी त्याच्या पासपोर्टवर त्याच्या ह्याच्यावर हे दिलेलं आहे. दुसरं जे आहे ते म्हणजे हा जो आहे तो दोनच पिलांना जन्म देतो. इतर प्राण्यांमध्ये नर हा ताकदवान असतो, याची मादी ताकदवान असते, आणि मादी ताकदवान असल्यामुळे ती आपला दुसरा जो कोणी गरुडाचा पिल्लू असतो तो ढकलून देते, आणि ही मादी ही गरुडाची जास्ती स्ट्रॉंग असते असं हे गरुड. याला कोणी पाळलेलं आहे असं आपल्याला नाही दिसत, कोणी पकडलेलं आहे, पिंजऱ्यात ठेवलेलं आहे, पक्षी प्राणी संग्रहालयात त्याला ठेवलेलं आहे नाही दिसत. स्वतंत्र पाण्याचा अभिमानी असा हा पक्षी आहे. तुम्हाला मला वाटते रामायणामध्ये जटायूची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे, आणि सीतेला जेव्हा पळवून जातात तेव्हा चक्क रावणाशी युद्ध करायला हा जटायू आलेला होता. आणि जगातला सगळ्यात उंचीवरचा मोठा पुतळा असा जो म्हटला जातो तो उंचीवरचा मोठा पुतळा दक्षिणेत आहे, गरुडाचा आहे, जटायूचा आहे. आणि कदाचित तुमच्यापैकी व्हिडिओ किंवा तुम्ही जर गुगलवर गेलात तर तुम्हाला दिसेल प्रचंड मोठा पुतळा हा गरुडाचा त्या ठिकाणी जटायूचा अर्थातच बनवलेला आहे. असा हा गरुड देवांचं वाहन, प्रत्यक्ष विष्णूचं वाहन, विष्णू तुम्हाला माहिती आहे जगनियंत हा विष्णू आहे, त्याचं हे वाहन आहे असा हा गरुड. माझा आजचा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्ही म्हणाल बाई गोष्ट कुठे गेली, मी तुम्हाला सांगितलं तसं त्या 3 ओळीवरून तुम्हाला गोष्ट बनवायची आहे, पुढच्याला मी गोष्ट सांगेनच सांगेन, पण तुमचा तुम्ही विचार करायचा आहे की तुम्हाला कोण व्हायला आवडेल. काही जण असतात ना आयत्या बिळावाचे, ना गोबा अळशी, काहीच करायचं नसतं, कोण देईल, आई वडील, बाई, शाळेत किंवा आणखीन घरी काय मिळालेलं आहे परंपरा, ते शेती वाडी दुकान, बस तेवढंच त्यांना करायचं आहे, जास्ती नाही करायचं आहे. असं कोंबड्या कोंबडीसारखं कुरड्यातलं छोटंसं आयुष्य तुम्हाला जगायला आवडणार आहे गरुडासारखी. आपण गरुड भरारी हा शब्द वापरतो, स्काय इज द लिमिट म्हणतो, असं आयुष्य जगायला
आवडणार आहे याचा तुम्ही विचार करायचा आहे. तीन तुम्हाला गृहपाठ दिले हा विचार करायचा. गरुड झाल्यावर काय कराल हा विचार करायचा. बागुलबुवा आणि चांगुलबुवा हा विचार करायचा. आणि तीन दिलेल्या गोष्टीवरून तुम्ही वाक्यावरून गोष्टही बनवायची. मला वाटते तुम्हाला पुढच्या आपण सोमवारी भेटणार आहोत पुढच्या गोष्टीसाठी. तोपर्यंत आय लव यू, विश यू ऑल द बेस्ट आणि मीट यू सून.